नमस्कार प्रेक्षक, पुणे वृत्तदर्शन सी न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहत रहा पुणे वृत्तदर्शन सी न्यूज। प्रेक्षक, पुण्यातील डॉक्टर सुधाकर जाधवर या संस्थेच्या वतीनं डॉक्टर सुधाकर जाधवर करंडक बक्षीस वितरण समारंभ सोहळा आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श संस्था संस्थेच्या वतीनं करण्यात आला। त्यामध्ये शिवप्रसाद डोंगरे या शिक्षकाचा आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करण्यात आला। आदर्श संस्था म्हणून महाविद्यालय विद्यालयाचे पुरा शाह आणि आदर्श विद्यार्थी म्हणून डॉक्टर पंडित विद्यासागर यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाकरता प्राध्यापक डॉक्टर मंगेशकर एस एन उमराणी आणि उर्षी पाटील आवर्जून उपस्थित। या पुरस्कारासाठी माझी निवड केली त्याबद्दल मी प्रथमतः कारण सुधाकर जाधवर सरांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो। कारण एवढ्या लहान वयामध्ये एवढी मला फार मोठी तुम्ही जबाबदारी माझ्या अंगावर त्या ठिकाणी टाकलेली आहे। या ठिकाणी मी ज्या ज्या वेळेस मी तिन्ही माझ्या बाबतीत माहिती थोडक्यामध्ये मी सांगतो। सर्वप्रथम मी शार्दूल जाधवर यांना वाढदिवसाची शुभेच्छा देतो। आणि आज न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील आयुष्याचं अत्यंत हे साधं सूत्र आहे। आपण फार फार मोठे विचार करतो, त्याचं प्लॅनिंग, आपण 1000 वर्ष जगणार आहोत अशा पद्धतीने चाललेलं असतं। मित्रांनो, मी एका स्वातंत्र्य सैनिकाच्या पोटी जन्माला आल्यामुळे मला एक वैचारिक असं अधिष्ठान लागलं सुरुवातीच्या काळामध्ये। आणि महाराष्ट्रासारख्या अत्यंत पुरोगामी आणि प्रागतिक विचारांच्या संस्कारांमध्ये मला वाढता आलं। पण मी आज या व्यासपीठाचा पीक घेऊन आपल्यासमोर आगामी धोके सांगायला मी सांगणार आहे। स्वातंत्र्यानंतर प्रथमच देश एका अत्यंत अशा घोषित आणीबाणीच्या दिशेनं चाललेला आहे। कारण मी पत्रकार आहे, आज पत्रकारांपासून ज्युडिशियरी पर्यंत प्रत्येकाची मुस्कट दाबी होताना आपण पाहतो। कदाचित आपल्याला लक्षात येणार नाही संघ लोकप्रियता आणि ज्या रीतीनं देशाची राजकीय व्यवस्था आज जात आहे हा एक फार मोठा धोका आता आपल्याला ओळखण्याची गरज आहे। स्वातंत्र्यानंतर त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये काही कल्पना होत्या आणि मला असं वाटलं की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं कुलगुरू पद स्वीकारणं एक वेगळं आव्हान आहे। कारण त्यापूर्वी 3 कमिट्यांमध्ये माझं सिलेक्शन होऊन माझी निवड झाली नव्हती, त्यामुळे मी कुलगुरू पदाचा नादही सोडला होता। परंतु अनेकांनी मला आग्रह करून परत एकदा ऍप्लिकेशन करायला लावलं आणि माझी निवड केली। माझ्या डोक्यात अशी कल्पना होती की मी PhD करत असताना मुंबईमध्ये जर्मन शिकायचे आणि तिथे ज्ञाना कुलकर्णी नावांचे शिक्षक होते आमचे। तर ते आव्हान ठेवलं की खेळामध्ये आपल्याला राष्ट्रीय पातळीवर बक्षीस मिळालं पाहिजे आणि विशेषतः एक पवन भारती म्हणून एक कोच होते, त्यांनी ते मनावर घेतलं आणि आमची खो खोची टीम 2 वेळा राष्ट्रीय विजेती आहे जे कुठल्या विद्यार्थ्यांनी हे एक उदाहरण आहे। 24 पेज क्रेडिट सिस्टीम सुरू करण्याची जी योजना होती ती कुठल्याही विद्यापीठाने पदवीपूर्व स्तरावर राबवण्याचं धाडस केलं नाही। पडण्याच्या अगोदर सोशल सायन्सेस आमच्या पोरांना शिकायला सुरुवात केली
आणि सोशल सायन्स हे मेडिकल इंजिनिअरिंग पेक्षा महत्वाचं आहे, मग आपण मेडिकल इंजिनिअरिंग करतो. सोशल सायन्स आजकाल बंद करायला निघाले, विद्यापीठ आजकाल सोशल सायन्स बंद करायला निघाले, ती नको ती ब्रांच म्हणतात. तुम्ही अप्रेंटिस व्हा, तुम्ही जाऊन पोट भरायचं काम करा, बाकीच्या मंडळी पडू नका. अशा प्रकारचा सध्या ट्रेंड आहे, तो बराच ट्रेंड शहाने सांगितलाय. आमच्या देशाची नाव कशाची आहे हे पहिल्यांदा आम्हाला समजलं पाहिजे. कारण आजही अर्जुन सेन गुप्ता कमिटीचा रिपोर्ट आहे, मनमोहन सिंग यांनी कमिटी नेमली होती आणि ते असं म्हणतात की या देशातले 77% लोक दररोज 20 रुपयापेक्षा जास्त पैसे खर्च करू शकत नाही. 20 रुपयापेक्षा जेव्हा तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला इथे पाठवलं तर तुम्ही किती भाग्यवान आहात बघा. हे जे भाग्य आहे हे भाग्य स्वतःसाठी नाही. ही जर कायम तुम्ही मनाशी खुदगार बांधली तर बघा एक वेगळा आनंद मिळतो. आमचे सर म्हणत होते त्यांनी मारावं, ज्याने वळा घालत त्याने घालाव्यात, पण मी माझ्या कर्मात पडतो. आता मी पुरुषांचं तिथे बोर्ड वाचतोय, तिथे मला पुरुष दिसत नाही, मुलीच आहे. एवढ्या मुलींना शिकवण्याचं काम पुण्याचं काम हे करताय, पण सगळ्या मुलींना मी एक आठवण करून देऊ इच्छितो की बैठांनो बेटांनो, तुम्ही सावित्रीबाई फुले आणि फतिमा बीबीच नाव ऐकलं काय? ऐकलं मग हो म्हणायला तुम्हाला काय वाटतं का? विचारलं की का फोटो काय त्यांचा? मग काय नाही विचारलं? अरे फतिमा बीबीचा आणि सावित्रीबाईचा फुल स्टेजवर फोटो का नाही? त्याच कारण खरा इतिहास या देशामध्ये शिकवण्याचं वावड आहे. तुमच्या संस्थेचा दोष नाहीये, त्यांना संस्था चालवायची आहे, कराड सरांना संस्था चालवायची आहे. जो कोणी संस्थेवर असेल त्याचे गुणगान गायलेच पाहिजे, नाही तर फार अडचणी येतात. भास्करराव आव्हाड गेले 50 वर्ष कायदाच्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यांनी दोन्ही प्रकारे काम केलेलं आहे, एक लिखाण, विद्यार्थ्यांना शिक्षण आणि प्रत्यक्ष कोर्टामध्ये अतिशय गुंतागुंतींच्या ज्या वकिली केसेस असतात त्याच्यामध्ये स्वतःच्या ज्ञानाने गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे. 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी पुण्यामध्ये ज्ञानदानाचा योग घडवला आणि त्यातून हजारो चांगले वकील निर्माण झाले. त्यांचा रंगत संगत प्रतिष्ठानच्या वतीनं सत्कार करण्यात आला होता. या कार्यक्रमाला विधानसभेचे सभापती रामराजे निंबाळकर आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट उपस्थित होते. दर्शक आहेत, सभापती म्हणून तेही उत्तम काम करत असतात. मोरे सरांच्या बद्दल मी बाकी काय बोलावं की त्यांच्या उभोत्या वाणीतून आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देखील जेव्हा काही प्रश्न पडतात तेव्हा मी कोणाचा सल्ला घेऊ असा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा मोरेंचं दादांचं नाव पहिलं पुढे वाटतं. त्यापेक्षा अधिक न बोलता आणि सरांचं आपल्यालाही सगळ्यांना ऐकायचंय. मी सरांना दीर्घ आयुष्य चिंतितो, भविष्य काळामध्ये त्यांच्याकडून
आणि आता 75 वर्ष पूर्ण झालं. हे एका अर्थाने खूप चांगलं जीवन आणि खूप जीवन आपण जगलं. आपलं उर्वरित जीवन जसं याच्या आधी समाजाकरताच होतं, ते अधिकाधिक समाजाकरता देण्याची प्रेरणा ही आपल्याला परमेश्वराकडनं मिळो आणि सगळ्यांच्या सुखामध्ये सहभागी होण्याचं एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून आपण आमच्या पुढे आदर्श आहात त्याला विनम्र अभिवादन करण्याकरता, त्यांच्या पुढे नतमस्तक होण्याकरता आणि त्यांचा आदर्श ठेवून आपल्यालाही आयुष्यात काही चांगलं काम करता येईल का हे शिकण्याकरता मी खरे इथे आलो. आणि म्हणून आज सरांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी धन्यवाद देतो. मला देखील आडकर तुम्ही बोलवलं, हे पालकमंत्री म्हणून नाही पण एक मित्र म्हणून मला बोलवलं, मला त्याचाही खूप आनंद झाला. तो व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराज. आता आडकरांनंतर त्यांचं माझ्यावरती एक खूपशे चालवलेलं आहे की 7 सप्टेंबर नेहमी माझ्याकडे आणि अनेक वर्ष तो त्यांच्याकडे उद्धवजी कारणे एक फार मोठ्या दर्जाचे साहित्यिक आहेत हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि मला तर खूपच ज्ञात आहे. अशी सगळी मंडळी आज इथं जमली आणि आपण सर्वच माझ्यावर प्रेम करणार आहे. खरं म्हणजे वय वाढणं या क्रेडिटचं काही नसतं, ते आपलं आपलं वाढतच असत. किंवा मी माझीच कविता केली होती की एखादा मनुष्य तुम्ही सांगता की वयाच्या 70-80 वर्षी गेलं, ऍक्सिडेंट झाला होता का? नाही. आजारी होता का? नाही. मग डॉक्टर सांगतात नैसर्गिक म्हणजे काय. अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपण या दोन्ही घटना आता पुण्यामध्ये सहजपणे करता येणं शक्य आहे. त्यातही सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीनं 100 यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचा दावा संस्थेच्या वतीनं करण्यात आला आहे. सह्याद्री रुग्णालय हे अतिशय आधुनिक पद्धतीनं संशोधनपूर्वक कार्यरत असणारं रुग्णालय म्हणून पुण्यामध्ये ख्यातनाम आहे. सह्याद्री ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स तर्फे 100 लिव्हर ट्रान्सप्लांट आपण 2.5 वर्षात पूर्ण केलेले आहेत सक्सेसफुली आणि त्याचं सगळं यश जे आहे ते पूर्ण टीमला आहे, लिव्हर ट्रान्सप्लांट टीमला. डॉक्टर विपिन विभूते, डॉक्टर मनीष पाठक, परत त्यांची सगळी टीम जी आहे त्यांचा हे टीम एफर्ट आहे आणि मी त्यांना त्यांचं अभिनंदन करतो याबद्दल. स्पेसिफिकली ह्या प्रकारचं हे एवढं मोठं काम जे आहे ते दुसऱ्या कुठल्याही हॉस्पिटलमध्ये झालेलं नाही आहे. स्पेसिफिकली आपल्या प्रांतामध्ये म्हणजे वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये हा कोणीही केलेलं नाही, तर आपलं हे हॉस्पिटल पहिल्यांदा हे करतं आहे. आणि हे हॉस्पिटलच नव्हे तर आपलं कम्प्लीट ग्रुप म्हणजे नगर रोड ब्रांच किंवा हडपसर ब्रांच किंवा नाशिक ब्रांच आणि कराड ब्रांच ह्या सगळ्या ब्रांचेसमध्ये आपण हा कार्यक्रम पोहोचवलेला आहे लिव्हर ट्रान्सप्लांटचा. आणि लिव्हरचे क्लिनिक्स पण आपल्या सगळे महाराष्ट्रभर चालू झालेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्याच रुग्णांना त्याचा फायदा होतोय. आणि त्याच्याबद्दल जास्त आणि माहिती व्यवस्थित माहिती टेक्निकल माहिती देण्यासाठी मी डॉक्टर विपुल विभूते यांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी आपलं पूर्ण कसं हे त्यांनी अचीव्ह केलं
आणि त्याचं फाय मी तुमच्या सर्वांची माफी मागतो की आपण प्रेस कॉन्फरन्स आय थिंक लास्ट वीकमध्ये अरेंज केली होती पण इमर्जन्सी ट्रान्सप्लांट आल्यामुळे कॅन्सल करावी लागली आणि छोट्याशा शाला त्या हॉस्पिटलचा तोही आहे आणि त्या कालावधीमध्ये आम्ही ज्या ज्या वेळेस लोकांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की हे ट्रान्सप्लांट हे होऊ शकतं आणि हे पुण्याची आजची गरज आहे पण प्रत्येक वेळेस आम्हाला असं सांगण्यात आलं की अरे मुंबई इतक्या जवळ आहे 2-2.5 तासामध्ये दिल्ली चेन्नई बँगलोर एवढं ॲक्सेसेबल आहे आणि पुण्यासारख्या सेकंड टायर सिटीमध्ये ट्रान्सप्लांटची काय आवश्यकता इथूनच सुरुवात होत होती प्रत्येक वेळेस पण आमच्या टीमला आणि मला विश्वास होता की ट्रान्सप्लांट हे पुण्यामध्ये होऊ शकतं गरजेचं आहे आणि फक्त राईट अप्रोच पाहिजे आणि म्हणूनच आम्ही सह्याद्री हॉस्पिटल आमचा जो ट्रान्सप्लांटचा ग्रुप आहे आम्ही तो निवडला आणि पहिला ट्रान्सप्लांट ते आजपर्यंत आम्ही कधीच परत पाठीमागे वळून पाहिलं नाही आमच्या अगोदरही पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ट्रान्सप्लांटचे प्रयत्न झाले ट्रान्सप्लांट करतायत पण जो अप्रोच जो टीमचा अप्रोच लागतो आणि जो सपोर्ट हॉस्पिटलकडून लागतो तो अनइमॅजिनेबल आहे ही जर्नी 2.5 वर्षाची खूप डिफिकल्ट होती त्याच्यामध्ये काही डाऊटच नाही आणि पहिले 10 ट्रान्सप्लांट तर डोळ्यात पाणी आणण्यासारखे आहेत की आम्ही पेशंट कसे गोळा केले डोनर्स कसे गोळा केले आणि लोकांनी आम्हाला आमच्या तोंडावरती काय काय बोलले प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगू नये कारण तो गोल आम्ही आता अचीव केला आहे आणि आम्हाला त्यांना परत उत्तर आम्ही तोंडाने न देता आम्ही ते करून दाखवले थोडक्यात सो या 2.5 वर्षामध्ये आम्ही काही माइलस्टोन्स ही 100 वरच काही इम्पॉर्टंट माइलस्टोन ही अचीव केले त्याच्यामध्ये आपलं पहिलं आहे की जे जगामधलं पहिलं लिव्हर ट्रान्सप्लांट पेशंट आपण तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज केलं होतं असं याच्या अगोदर कधीच नाही झालं आणि त्याची पूर्ण मीडियाने खूप मोठी प्रमोशनही केलं होतं आपण त्याचप्रकारे एखाद्या किडनी ट्रान्सप्लांटच्या पेशंटनी तो ब्रेन डेड झाल्यानंतर त्याचं लिव्हर दान केलं तेही आपण खूप मोठ्या प्रकारे मीडियामध्ये पब्लिश केलं होतं आणि ती वर्ल्डमध्ये सेकंड केस होती तिसरी आहे की आपण डेंग्यू पॉझिटिव्ह लिव्हर जे मला खूप डिस्करेज केलं होतं की वापरू नका किंवा त्या लिव्हर चांगलं नसेल पण जो एखादा पेशंट तुमच्या डोळ्यासमोर मरतोय की ज्याचा लिव्हरचा आजार ना तो तुम्ही कसा पाहू शकता त्याच्यामध्ये थोडीशी रिस्क आहे वापरण्यामध्ये पण ती त्या पेशंटच्या मरण्यापेक्षा खूप कमी असते तर असा आपण एक कन्सेप्ट डेंग्यू लिव्हर हे आपण एशियातलं पहिलं डेंग्यू पॉझिटिव्ह डोनरचं लिव्हर रिसिपिएंटला वापरलं आणि आज तो 2 वर्षानंतरही खूप सुखी आनंदी जीवन जगतोय त्यांच्या फॅमिली बरोबर आपण एखाद्या पेशंटचा ब्लड दिल्यानंतर आपल्या पुढच्या 2 तासात आपल्या हातात रिपोर्ट येतो प्रत्येक पेशंटचा गॅदरिंगमधला हा प्रकार आहे ते एक मोठी गोष्ट आपल्याला लाभली की आपल्या पेशंटला इमिडिएट ट्रीटमेंट हा प्रकार असतो त्याच्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आज जर तुम्हालाही माहिती आहे आपल्यालाही माहिती की एक गोष्ट मागायची झाली तर आपल्याला खूप विनवण्या करावं लागतं पण आम्ही जेव्हा पुण्यातील महेश इंडस्ट्रियल ग्रुपच्या वतीनं 40वी औद्योगिक परिषद पुण्यामध्ये वेस्टिन हॉटेल येथे आज घडली त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि उद्योग व्यवसाय यांच्या सांगणीतून देशाचा विकास कसा करता येईल याकरता या परिषदेचं आयोजन महेश इंडस्ट्रियलच्या वतीनं महेश इंडस्ट्रियल ग्रुपतर्फे 40वी राष्ट्रीय परिषद शनिवारी पुण्यामध्ये झाली उद्योग जगतावरील तंत्रज्ञानाच्या वापरामुळे होणारे बदल आणि त्यापुढील वाटचाल याविषयी या चर्चा करण्यात आली याकरता इंडस्ट्रियल ग्रुपचे सचिव मनोज झवर राहुल धूत उपाध्यक्ष आनंद करवा सदस्य राहुल मोहता व सियान हेल्थकेअरचे अधिकारी दिनेश चांडल उपस्थित होते याप्रसंगी विश्वकर्मा युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्राचार्य सिद्धार्थ जर्वे त्याचप्रमाणे सियान हेल्थकेअरचं विशेष सहकार्य ICICI बँक यासाकावा एलिमेंट पिकॅप महेश सकाळी बँक यांनी सहाय्य केल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले सदस्य आलेले आहेत हे सर्व सदस्य विविध क्षेत्रामधले आहेत जागतिकीकरणाच्या वाऱ्यांच्या मध्ये
इंडस्ट्री 4.0 ही एक नवीन क्रांती आहे. या क्रांतीमध्ये आपल्याला आपल्या इंडस्ट्री ज्या पद्धतीने आपण चालवतो त्याच्यामध्ये एक मूलभूत बदल अपेक्षित आहे. हा बदल कसा करावा, याच्याकरता कुठलं तंत्रज्ञान वापरावं, कुठल्या पद्धतीने आपल्याला ह्याला कॉस्ट इफेक्टिव्ह करता येईल, या सर्व प्रकाराची माहिती आज इथे या परिषदेमध्ये दिली जाईल. याच्याकरता अनेक क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आमच्याकडे आलेले आहेत, इंडस्ट्रीमधनं पण आहेत, त्याच्यानंतर हे तज्ज्ञ शैक्षणिक क्षेत्रामधनं पण आलेले आहेत, आणि SME सेक्टरचा आम्हाला चांगला प्रतिसाद त्याच्यामध्ये मिळालेला आहे. इथे मी नमूद करू इच्छितो की भारताच्या औद्योगिक प्रगतीमध्ये SME सेक्टरचा फार महत्त्वाचा वाटा आहे, आणि आम्ही ते सांगू इच्छितो की SME सेक्टरला सबलीकरण करावं म्हणून या ठिकाणी आम्ही या परिषदेचं आयोजन केलेलं आहे. आणि ह्याच्या माध्यमातून आम्हाला विश्वास आहे की SME क्षेत्राला एक नवीन आत्मविश्वास मिळेल, आणि SME सेक्टर जे आहे याच्यामधनं काही प्रेरणा घेऊन आपल्या प्रोसेसमध्ये आणि इंडस्ट्रीमध्ये नवीन नवीन बदल करू शकेल. इंडस्ट्रीमध्ये असं होतं की आता बिग डेटा आहे, रोबोटिक्स आहे, ऑटोमेशन आहे, याचा प्रभाव खूप वाढला आहे. म्हणजे पूर्वी